प्रत्येक वर्षी स्वाधार योजनेसाठी हजारो मुलं अप्लिकेशन करत असतात, पण हजारो मुलांपैकी काहीच विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप भेटत असते. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे स्वाधार योजनेबद्दलचा एलिजिबल क्रायटेरिया आणि काही पॉईंट सांगणार आहे की तुमची स्कॉलरशिप कधीपर्यंत जमा होईल आणि याच्याबद्दलची अप्लिकेशनची प्रोसेस काय असणार आहे. या व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेल्स मी तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे. सर्वप्रथम, खूप सारी मुलं अप्लिकेशन तर करत असतात, पण त्यांना हे माहिती नसते की आपल्याला कोणकोणत्या स्कॉलरशिप भेटत असतील. पण या व्हिडिओमध्ये जे विद्यार्थी एससी कॅटेगरी आणि नवबोध प्रवर्गातील असतील त्यांच्यासाठी स्वाधार योजनेबद्दलचा एलिजिबल क्रायटेरिया काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. खूप साऱ्या मुलांचे क्वेश्चन असे होते की आम्ही तालुका लेवलवरती अप्लिकेशन करणार आहोत, म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी आमची ऍडमिशन आहे तर आम्हाला स्कॉलरशिप भेटेल का. तर मी सरळ सांगतो तुम्हाला की तालुक्याच्या लेवलवरती अजूनपर्यंत जीआर आलेला नाहीये, म्हणजे स्वाधार योजना ही जिल्हा लेवलवरती अप्रूव्ह झालेली आहे. तालुक्याच्या ठिकाणी जर तुमचं ऍडमिशन असेल तर तुम्हाला ही स्कॉलरशिप भेटत नाही, हे लक्षात ठेवा. आता या गोष्टी मी तुम्हाला खूप साऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहे, पण एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे. एखादा विद्यार्थी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेत असतील, फॉर एक्झाम्पल नागपूर पुणे यासारख्या ठिकाणी, तर तो विद्यार्थी अप्लिकेशन करू शकणार आहे स्वाधार योजनेसाठी. पण त्याचाही एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे, त्याला 12वीमध्ये 60% पाहिजे. ठीक आहे, ज्या डिग्रीमध्ये तुम्ही ऍडमिशन घेत असाल तर 12वीमध्ये तुम्हाला काय पाहिजे, 60% क्रायटेरिया पाहिजे. कमी असतील तरी अप्लिकेशन करू शकता तुम्ही, पण फॉर्म रिजेक्ट होण्याचे चान्सेस असतात 50%. पण जर विद्यार्थ्यांना 50 पैकी किंवा 60 पैकी जर कमी असतील तरीही ते विद्यार्थी अप्लिकेशन करू शकतात, हे लक्षात ठेवा. आणि जे विद्यार्थी तालुक्याच्या लेवलवरती त्यांनी ऍडमिशन केलेला असतील, पॉलिटेक्निकला जे काही व्हॉट एव्हर जे कोर्सेस असतील, त्यांच्यासाठी ही स्कॉलरशिप नसणार आहे, जिल्ह्याच्या ठिकाणी असणार आहे. आता जिल्ह्याच्या ठिकाणी असणार आहे म्हणजे सर्वच जिल्ह्याच्या ठिकाणी असते असंही नाही. महानगरपालिकेच्या 15 किलोमीटर 10 किलोमीटरच्या हद्दीमध्ये जे आहे तुमचं कॉलेज तुमचा यायला पाहिजे, महानगरपालिकेच्या ठिकाणी तुम्ही असायला पाहिजे, हे लक्षात ठेवा, तरच तुम्हाला स्कॉलरशिप भेटत असते. अदरवाईज तुमची स्कॉलरशिप जी आहे रद्द केली जाते आणि तुम्हाला अप्लिकेशन सुद्धा करता येत नाही. म्हणजे ऍडमिशन घेताना तुम्ही लक्षात ठेवा, ज्या कॉलेजमध्ये तुम्ही ऍडमिशन घेता त्या कॉलेजसाठी स्वाधार योजना लागू आहे का, त्या एरियासाठी त्या डिव्हिजनसाठी स्वाधार योजना लागू आहे का, तरच तुम्ही त्या ठिकाणी ऍडमिशन घेण्याचा विचार करा. कारण इंजिनिअरिंगच्या स्टुडंटला जवळपास 50,000 स्कॉलरशिप भेटत असते, 50,000 वर स्कॉलरशिप भेटत असते. आता एक महत्वाचा कॉमन क्वेश्चन असा विद्यार्थ्यांचा होता की स्वाधार योजनेचे पैसे कधीपर्यंत जमा होईल. तर मी तुम्हाला सांगतो, ज्या डिव्हिजनची मी इन्फॉर्मेशन काढली, प्रत्येक डिव्हिजनमध्ये मी विचार केला, विचारण्यात आला की या वर्षीची स्कॉलरशिप कधी येणार आहे, जी आर कधी निघणार आहे, या वर्षीचा अप्लिकेशन कधीपासून स्टार्ट होणार आहे. आता तुम्हाला माहिती असेल खूप साऱ्या मुलांचे ऍडमिशन बाकी आहेत, इंजिनिअरिंग जेई वगैरे ते त्यांचे कॅप राऊंड सुरू आहेत, त्यामुळे स्कॉलरशिप जे आहे थोडा उशीर लावू शकतो. पण माझ्या माहितीप्रमाणे ज्या डिव्हिजनमध्ये इन्क्वायरी केलेला आहे, येणाऱ्या काही महिन्यामध्ये तुमची स्कॉलरशिप जी आहे, येणाऱ्या पुढच्या महिन्यामध्ये स्कॉलरशिप जमा होण्याचे चान्सेस या ठिकाणी दाखवलेले आहेत. कारण फंड डिस्ट्रीब्युशन जे आहे ते सुरू होते, जोपर्यंत जी आर येत नाही तोपर्यंत फंड डिस्ट्रीब्युशन सुरू होत नाही. पण टेलिग्राम चॅनलवर मी तुम्हाला नक्की अपडेट देत असतो की कधीपर्यंत जमा होईल आणि नक्कीच तुमच्या पुढच्या महिन्याच्या जवळपास तुमची स्कॉलरशिप येण्याचे चान्सेस त्यांनी सांगितलेले आहेत. आता मी तुम्हाला सांगतो की स्वाधार योजनेसाठी नवीन अप्लिकेशन कसा करायचा आणि नवीन अप्लिकेशन करताना ही स्टार्ट कधी होणार आहे. महत्वाचा मुद्दा आहे की नवीन अप्लिकेशन स्टार्ट होणार आहे. आता जे ऍडमिशन सुरू आहे मुलांचे, त्या ऍडमिशन मध्येच तुमची स्कॉलरशिप जी आहे सुरू होऊन जातो. त्यासाठी अप्लिकेशन करायचा याच्यावरती कम्प्लीट डिटेल्स व्हिडिओ मी बनवलेला आहे माझ्या युट्यूब चॅनलवरती. हजारो मुलांनी ते स्कॉलरशिपचा लाभ घेतलेला आहे, हजारो मुलांनी स्कॉलरशिप उचललेली आहे आणि मलाही सुद्धा आनंद होत आहे तुम्हाला प्रत्येक अपडेट वेळेवरती पोहोचणे. आता खूप सारे मुलं असे सुद्धा आहेत त्यांना स्कॉलरशिप बद्दल माहिती होत नाही, तर हा महत्वाचा जो मुद्दा आहे स्कॉलरशिपसाठी, जेव्हापर्यंत तुम्ही ऍडमिशन घेता तुम्हाला नंतर माहिती असते ते की तालुक्याच्या लेवलवरती किंवा आमच्या कॉलेजला स्कॉलरशिप लागू नाही. जर असा कॉलेजमध्ये तुम्ही ऍडमिशन घेणार तर तुम्हाला स्कॉलरशिप भेटणार नाही. तर असा कॉलेज तुम्ही डिसाईड करा ज्यामध्ये तुम्हाला स्कॉलरशिप सुद्धा भेटेल आणि सर्व फॅसिलिटी सुद्धा अवेलेबल होतील. स्वाधार योजनेची स्कॉलरशिपसाठी जे फंड डिस्ट्रीब्युशन आहे ते लवकरच सुरू होईल आणि जे अप्लिकेशन फॉर्म जे आहे त्याच्याबद्दलची अपडेट येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये देईल. आता स्वाधार योजनेबद्दल तुमचे जे डाऊट्स आहेत ते तिन्ही डाऊट्स मी क्लिअर केलेले आहेत. पण रिसेंटली मध्ये नॅशनल स्कॉलरशिप जे विद्यार्थ्यांसाठी सुरू झालेली आहे. आता नॅशनल स्कॉलरशिप म्हणजे काय, ज्याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट थ्रू AICTE UGC आणि स्टेट गव्हर्नमेंट स्कॉलरशिप रिलीज करते, स्कॉलरशिप विद्यार्थ्यांपर्यंत देते. ठीक आहे, आता स्टेट गव्हर्नमेंट काय करते, आपले जे नॅशनल स्कॉलरशिप जे आहेत त्यावरती आपले जे स्कॉलरशिप आहेत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवते. ती याबद्दलचे खूप सारे अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवले की नॅशनल स्कॉलरशिप जे आहे विद्यार्थ्यांना जे पोस्ट मॅट्रिक प्री मॅट्रिक आहे प्री मॅट्रिक आहे त्यांनाच किती स्कॉलरशिप भेटते. तर 12वीनंतर जर तुम्ही ऍडमिशन घेत असाल प्रोफेशनल कोर्सेससाठी तर तुम्हाला 10,000 जवळपास नॅशनल स्कॉलरशिप भेटते. तर याच्यावरती मी कम्प्लीट डिटेल्स व्हिडिओ बनवलेला आहे ज्याची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. ऑक्टोबरच्या पहिले तुम्हाला काय करायचं आहे,
नॅशनल स्कॉलरशिपसाठी अप्लाय करायचं आहे याच्याबद्दलची अपडेट मी सुद्धा नक्कीच तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत असतो की याची स्कॉलरशिप कधी जमा होईल, सर्व डिटेल्स मी तुमच्यापर्यंत पोहोचवलो. आता एक महत्त्वाचा मुद्दा, ज्या विद्यार्थ्यांनी अप्लिकेशन यावर्षीसाठी डिसाईड केले आहे, जर तुम्ही पहिले अगोदर अप्लिकेशन केलेलं असाल स्वाधार योजनेत, तर यावर्षी तुम्हाला काय करायचं आहे, रिन्युअलचं अप्लिकेशन द्यायचं आहे. तर रिन्युअलचं अप्लिकेशनसाठी अपडेट मी तुमच्यापर्यंत येणाऱ्या व्हिडिओमध्ये पोहोचवेनच, पण तुमचा एक सपोर्ट आपल्याला पाहिजे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. जे विद्यार्थी गरजू आहेत आणि त्यांना माहिती नाही स्वाधार योजनाबद्दल आणि खूप साऱ्या स्कॉलरशिपबद्दल, नॅशनल स्कॉलरशिपबद्दल, गव्हर्नमेंट वसतिगृहामध्ये ऍडमिशन कसा करायचा याबद्दल काहीही आयडिया नसेल, तर नक्कीच तुम्ही त्यांच्यापर्यंत अपडेट द्या. कारण तुमचा एक शेअर मित्रांपर्यंत मी त्यांना मदत करू शकतो. आणि खूप साऱ्या मुलांनी आपल्याला मदत केलेली आहे, पुणे असेल, नागपूर असेल, औरंगाबाद असेल. आणि आपली जे नवीन टीम आहे, जे महा एज्युकेशन येणार आहे, आपला नवीन जो प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला सर्व स्कॉलरशिप, तुम्हाला इंटर्नशिप, जॉब अपडेट आणि सर्व एज्युकेशन लर्निंग प्लॅटफॉर्म एकाच वेबसाईटवर म्हणजे mahaeducation.com भेटणार आहे. येणाऱ्या 1 तारखेपासून ते आपली जे वेबसाईट आहे ते लॉन्च होणार आहे. आणि महाराष्ट्रातली प्रत्येक जिल्ह्यामधले कम्युनिटीसाठी विद्यार्थ्याची निवडणूक झालेली आहे. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही आमच्या कमेंट सेक्शनमध्ये किंवा मला टेलिग्राम चॅट सपोर्टला सांगू शकता. जो मी डिस्क्रिप्शनमध्ये एक फॉर्म सर्वे फॉर्म दिला आहे तो फिल नक्की करा. आणि जर तुमची इच्छा असेल आमच्यापर्यंत पोहोचण्याची तर नक्की मला इंस्टाग्रामवर मेसेज करा. नक्की आमची जी टीम आहे तुम्हाला मदत करेल. आणि वेळोवेळी प्रत्येक जो विद्यार्थी शिकणार आहे त्यांना स्कॉलरशिपबद्दल आणि एज्युकेशन अपडेटबद्दल नक्की मदत करत राहील. आय होप की हा डाऊट तुमचा क्लिअर झालेला असेल. स्वाधार योजनेबद्दल मी जे पॉईंट सांगलेले आहे ते तुम्हाला नक्की कळलेले असतील. स्वाधार योजना कशा पद्धतीची असते याच्यावरती कम्प्लीट डिटेल्स व्हिडिओ बनवलेला आहे. अप्लिकेशन कसा करायचा, भाडेकरारनामा कसा करायचा, डॉक्युमेंट्स काय द्यायचे आणि अप्लिकेशनची कम्प्लीट डिटेल्स ना मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला एक लिंकमध्ये आहे. जाऊन नक्की व्हिडिओ बघा. खूप सारे स्कॉलरशिप तुमच्यापर्यंत अवेलेबल आपण करून दिलेले आहेत. आय होप का व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचलेला असेल. आणि नक्कीच तुम्ही लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. आजच्यासाठी फक्त एवढाच. जय महाराष्ट्र.